नमस्कार, आपण सार्थ श्री दास बोध बघत आहोत। दशक दुसरा, समास सातवा। समास सातवा, सत्वगुण लक्षण। पूर्वी आपण रजोगुण आणि तमोगुण जे त्याज जे आहेत ते आपण बघितले, आज आपण सत्वगुण बघणार आहोत। 88 ओव्या आहेत, ठीक आहे। श्रीराम मागा बोलीला तमोगुण तो दुःखदायक, जो दुःखदायक दारुण, आता ऐका सत्वगुण परमदुर्लभ, तो अत्यंत दुर्लभ आहे। जो भजनाचा आधार, क्लियर, जो योगियांचा थार, योगी लोक ज्या सत्वगुणांनी परिपूर्ण असतात, तो जो निरसी संसार दुःख मोजो, तर संसाराचं मूळ जे आहे की मी म्हणजे देह आहे आणि त्या आधारितच सगळं काही आहे, हे जे दुःखमुळे त्याच्यावरच घात करतो आणि ते नष्ट करतो। जिणे उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जिणे पाविजे मुक्ती सायुजता, ठीक आहे, मुक्ती मिळते। जो भक्तांचा कोवसा, जो भवारण वीचा भरवसा, मोक्ष लक्ष्मीची दशा, तो सत्वगुण, क्लिअर एकदम। जो परमार्थाचे मंडण, जो महंतांचे भूषण, रजतमाचे निर्शन जयाचे, रजतम त्यामुळे नाश होतो, आणि महंतांचे भूषण संत महंतांचे। जो परमसुखकारी, जो आनंदाची लहरी, देवनिया निवारी जन्मृत्यू, त्याच्यामुळे जन्मृत्यूचं आपली जी 84 फेरे, असं जे 84 लक्ष योनीमध्ये आपली जी सायकल सुरू असते ती बंद होते, आपल्याला आपण परमात्म्याशी एक रूप होऊन जातो। जो अज्ञानाचा शेवट, जो पुण्याचे मूळ पीठ, ज्याचे आणि सापडे वाट परलोकाचे। परलोक म्हणजे काय, की आपला जे असतं जीव असतो तो संसारात गुंतलेला असतो, तो त्याच्यातनं सुटून परमात्म्याशी एक रूप होतो, त्याला परलोक म्हणतात। आणि म्हणजे याचे असे विचित्र विचित्र अर्थ पण मी ऐकलेले आहेत, आता ते काही बोलायची गरज नाही। ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण, ते क्रियेचे लक्षण ऐसे असे, की समजा सत्वगुण अंगी आला तर त्याच्यातनं काय क्रिया घडतात माणसाच्या हाताने। ईश्वरी प्रेमाधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक, तो सत्वगुण, की ईश्वराबद्दल जास्ती प्रेम असतं, प्रपंच तर व्यवस्थित करतात पण तो विवेकाने करतात, त्याला सत्वगुण म्हणतात। संसार दुःख विसरवी, भक्तिमार्ग विमळ दावी, भजनक्रिया उपजवी, तो सत्वगुण, की संसाराचं जे दुःख असतं, या संसारात कुणीही सुखी नाही, काही ना काहीतरी प्रत्येकाला दुःख असतं, हे समर्थांनी पूर्वी पण सांगितलं आहे। भक्तिमार्ग विमळ म्हणजे स्पष्ट दाखवतो, आणि भजनक्रिया उपजवी, आपल्यात म्हणजे भगवंताचं भजन करावं, ध्यान करावं, सतत त्याच्याशी संगत करावी, सतत त्याच्याबरोबर राहावं, असं त्या सत्वगुणामध्ये घडत असतं। परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी, तो सत्वगुण, की परमार्थाचा खूपच खूप आवड निर्माण होते आणि परोपकार करायला सतत पुढे असतो, त्याला सत्वगुण म्हणतात। स्नान संध्या पुण्यशील, अभ्यंतरीचा निर्मळ, शरीरे वस्त्रे सोज्वळ, तो सत्वगुण, की स्नान आणि संध्या व्यवस्थित करतो, निर्मळ मन असतं, वस्त्रे पण अगदी सोज्वळपणे घालतात, एकदम खूपच अट्रॅक्टिव्ह कपडे नाही घालत, तर ते सात्विक आपले कपडे घालतात, असं याच्यात म्हटलेलं आहे। येजन आणि याजन यज्ञ वगैरे करतात, आधेन आणि अध्यापन, शिकवणं आणि शिकणं, स्वय करीतो दान पुण्य, तो सत्वगुण, दान आणि पुण्य पण करतात। निरूपणाची आवडी ज्या हरि कथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी, तो सत्वगुण, केवळ निरूपण नाही, केवळ निरूपणच करतो असं नाही, तर त्याची क्रिया पण रोकडी पालटे, म्हणजे समर्थांचं जे आहे एकदम रोखठोक परमार्थ आहे, मला असं कर असं दाखव, अच्छा तू असं वागतोय, असं बोलतोय आणि अशाच तू क्रिया करतोय, म्हणजे तरच तू परमार्थी, नाही तर नाही, ठीक आहे, रोखठोक परमार्थ आहे। अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने, तो सद्गुण, बरेच प्रकारचे दान करतो, घोडा दान करतो, हत्ती दान करतो, भूमिदान करतो, रत्नदान करतो, वगैरे वगैरे, आता बरंच आहे, धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान करी ब्राह्मण संतर्पण, तो सत्वगुण। कार्तिक स्नाने, माघ स्नाने, ठीक आहे, व्रते उद्यापने दाने, निष्काम निष्काम तीर्थे उपोषणे, तो सत्वगुण, अगदी क्लिअर अर्थ आहे। सहस्र भोजने, लक्ष भोजने,
सहस्त्र म्हणजे हजार लोकांना जेवण देणे, लक्ष म्हणजे लाख लोकांना जेवायला देणे, विविध प्रकारची दाने, निष्काम करी सत्वगुणे कामना रजोगुण। निष्कामतेने करणं याला सत्वगुण म्हणतात। रजोगुण म्हणजे काय की मला काहीतरी पाहिजे आहे आणि त्याच्या लालसेने आपण काहीतरी करतो त्याला रजोगुण म्हणतात। तीर्थी अर्पित जो अग्रारे बांधे वापी सरोवरे बांधे देवाळे शिखरे तो सत्वगुण। की म्हणजे विहिरी बांधणं आणि त्यानंतर मग सरोवर बांधणं देवाळे बांधणं या सगळ्या गोष्टी सत्वगुण आहेत। त्याला देवद्वारी पडशाळा पायरिया दीपमाळा वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण। क्लिअर आहे। लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने निवी तापस्यांची म्हणजे तो सत्वगुण। झाडं वगैरे लावतो समोर तर बघा एन्व्हायरमेंटलिस्ट आहे ठीक आहे। तपस्यांची मन निवतो इथे खूप तपश्चर्या करतात त्यांना जाऊन कधीतरी जीवायला देणं वगैरे वगैरे तो सत्वगुण। संध्यामठ आणि भुयेरी पायरिया नदी तिरी भांडारगृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण ठीक आहे। संध्याकाळची साधना करायला समजा मठ बांधलेलं आहे, त्यानंतर नदी तीरावर पायऱ्या बांधलेल्या आहे, देवद्वारे भांडारगृह भरले म्हणजे त्यांना अन्नदान करणं वगैरे वगैरे म्हणजे गहू दान करणं, अन्न नाही गहू, मग त्यामुळे ते पीठ करतील वगैरे ते करतात, मग ते बरोबर करतात ते बांधतो सत्वगुण। नाना देवांची जे स्थाने तिथे नंदादीप घालणे वाहे अहंकार भूषणे तो सत्वगुण। देवाला अलंकार दिलेले आहेत, नंदादीप लावलेले वगैरे वगैरे। जिंगट मृदांग टाळा दमागे नगारे काह नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वरा देखील म्हणजे भजन करणे सरसर। नाना सामग्री सुंदर देवाळी घाली नर हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण। हरिभजनाकरता जो तत्पर असतो तो सत्वगुण। क्षेत्रे सुखासने दिंड्या पताका निशाणे वाहे सामरे सूर्यापाने तो सत्वगुण। की पताका वगैरे मंदिरात लावून देतो वगैरे वगैरे दिंड्या पताका। वृंदावने तुळशी वने रंगमाळा समार्जने ऐसे प्रीती घेतली म्हणे तो सत्वगुण। की वृंदावन लावणं तुळशीवन लावणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी करतात सत्वगुणात येतात। सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवाळी समर्पणे हा सत्वगुण। मंडप लावणं हे करणं म्हणजे काही कार्यक्रमाकरता वगैरे वगैरे आणि ते समर्पण करणं ते सत्वगुण। देवाकारणे खाद्य नाना प्रकारचे नैवेद्य छप्पन भोग अपूर्वे फळे अर्पी सद्य तो सत्वगुण। फळे वगैरे पत्रम पुष्पम फलम तुम जसं आपण म्हटलेलं आहे भगवंतानी तसं। ऐशी भक्तीची आवड आहे निज दासत्वाची गोळी स्वय देवद्वारी झाडी तो सत्वगुण। की भक्तीची आवड आहे आणि जसं आपण काल बघितलं देहबुद्ध्या तू दासम देव जीवबुद्ध्या तो दश आत्मबुद्ध्या तो मेवम की हे मारुतीची उपासना की दासत्वाची गोळी आहे। स्वय देवद्वार झाडी तो सत्वगुण। स्वतः देव आहे पण तो सतत लोकांची सेवा करायलाच ज्याला आवडतो तो सत्वगुण। तिथी पर्व महोत्सव जिथे ज्याचा अंतर्भाव काया वाचे मने सर्व अर्पितो सत्वगुण। काया वाचा मने सर्व देवाकरता अर्पण केलेला आहे तो सत्वगुण आहे। हरिकथीसी तत्पर गंधे माळा आणि धुशर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण। हरिकथा करता नेहमी तत्पर असतो, गंधे माळा धुशर वगैरे हे लावून तो सतत सत्वगुणांनी भगवंताचं नाम घ्यायला सतत तयारच असतो। नर अथवा नारी यथान शक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारे तो सत्वगुण। स्त्री असो पुरुष असो आपल्या शक्तीनुसार भगवंताची सेवा करतो। महत्कृत्य सांडून मागे देवास ये लाग वेगे भक्ती निकट आंतरंग तो सत्वगुण। की बरेचदा असं होतं की खूप मोठं काम असतं पण ते काम सोडून तो देवाच्या मागे लागतो आणि त्याचा अर्थ असा आहे की महत् कार्य करता करता तुम्ही भगवंताचं स्मरण करून ते महत् कार्य केलं ते पण ते योग्य आहे। याच्यात असा अर्थ नाही की अरे असे विचित्र विचित्र अर्थ काढतात ज्यांना म्हणजे टीकाच करायची आहे ते एक्सपर्ट असतात ते। थोर पण सांडून दुरी नीच कृत्य अंगीकार तिष्ठ तुम्ही देवद्वारे तो सत्वगुण। आता एकदा काय झालं की आपण कंपन्यांमध्ये प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट वगैरे असं काय काय असतो आणि एक डायरेक्टर प्रोफेसर वगैरे आता आम्ही अशा प्रकारचे जॉब केले। आता याचा अर्थ असा नाही की आपण तिथे झाडं लावणार नाही किंवा आपली जी आपली खोली असते ती झाडणार नाही किंवा आपण आपल्या वस्तू स्वच्छपणे व्यवस्थित जागेवर ठेवणार नाही। एकदा आम्ही पूर्ण आमचा कॅम्पस क्लीन केला तर म्हणे सर ये तो हमारा काम आप क्यू कर रहे म्हणजे तिथल्या लोकांनी म्हटलं
तर याचा अर्थ असा असतो की त्यांचे कामं ते फिक्स असले पण त्यांना पण समजा तुम्ही सपोर्ट केला तर ते अजून स्वच्छ आणि व्यवस्थित काम होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? देवालागी उपोषण वर्जित तांबोल भोजन नित्य नेम जप ध्यान करीतोस तो गुण एकदम क्लियर. नित्य नेम जप ध्यान देवाकरता उपवास करणे चतुर्थी करतात काही जण, ठीक आहे. शब्द कठीण न बोले अति नेमीशी चाले योगी जेणे तोषविल तो सतो गुण. की कठीण शब्द नाही वापरायचे कोणाला एकदम. समजा आता जेव्हा मी सोल्युशन मास्टर पुस्तक लिहिलं त्याच्यात क्लिअर लिहिलं की आपण कोणालाच नाव ठेवत नाही की या या गोष्टी चूक आहे त्या अशा अशा प्रकारे बरोबर करायच्या आहेत. जर का अँटी पोलिओ वॅक्सिनेशन 1 अब्ज लोकांच्या घरात जाऊ शकतं तर बाकीच्या गोष्टी का नाही जाऊ शकत यात आपण कोणालाच नाव नाही ठेवलेलं आहे. आपण फक्त या गोष्टी होऊ शकतात हेच सांगतो. अति नेमेशी चालले अगदी नित्य नियमाने आपलं पूर्ण डिसिप्लिनने चालत आहे. योगी ज्याने तोषविल तो सत्वगुण. योगी लोक ज्याने तोषविल म्हणजे जे खुश होतील आनंदी होतील त्या आणि अशा प्रकारे वागणं बोलणं ठेवलं आपल्या सद्गुरूंना आवडत असं तर त्याला सत्वगुण म्हणतात. सांडून या अभिमान निकाम करी कीर्तन श्वेत रोमांच स्फुरण तो सत्वगुण. की अभिमान सांडून एकदम कीर्तन करतात आणि त्यांचं पूर्ण अष्टसात्विक भाव जागे झाले तो सत्वगुण आहे. अंतरी देवाचे ध्यान तेणे निडारले नयन पडे देहाचे विस्फुरण तो सद्गुण. की आतमध्ये देवाचं संकीर्तन स्वतः त्याचं ध्यान नामस्मरण सुरूच आहे. आतमध्ये वर काय करतोय म्हणजे व्यवस्थित करतोय आपण सगळं तो सत्वगुण आहे. हरिकथेची अतिप्रीती सर्वथा नये विकृती अधिक प्रेम आदियंती तो सत्वगुण. की त्याच्यात काहीच विकृती नसते तो हरिकथेच्या प्रीतीने सगळे कामं व्यवस्थित आपला संसार परमार्थ रूपच संसार करून घेतलेला आहे तो सत्वगुण. मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रिदावळी घेऊन लावी पाय धुळी तो सत्वगुण. की तुम्हाला माहिती आहे की ज्या मार्गाने वारकरी जातात त्यांची जी धूळ असते ती आपल्या डोक्याला लावणारे लोकही मी बघितलेले आहेत. तेच हे सांगतात की त्यांची पाय धुळी आपल्या डोक्याला लावतात. नाचत बोले ब्रिदावळी मुखी नाम हाती टाळी आपण हे बघितलं हे तर त्यातच होत असतं. देहाभिमान गळे विषय वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण. की पूर्वी देव होता आत्ताही आपल्यातही देव आहे नंतर आपण गेल्यावरही देव राहणारच आहे. क्लिअर आयडिया एकदम क्लिअर. काही करावा उपाय संसारी गुंतवणूक काय उकलवी ऐसे हृदय तो सत्वगुण. की आपण काहीतरी उपाय करतच राहायला पाहिजे कारण की या जगात पूर्ण सुखी कोणीच नाही आहे. सगळ्यांचं एकदम सगळंच परफेक्ट आहे असं नाही, ठीक आहे. सगळीकडे काही ना काहीतरी न्यून असतंच ते पूर्ण काय करून घेतो तो परमार्थ पूर्ण करून घेतो भगवंत पूर्ण करून घेतो हे लक्षात ठेवायचं. संसार त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण. क्लिअर आहे एकदम. असतं आपले आश्रमी अत्याधारे नित्य नेहमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण. सदा रामावर प्रीती लागे भगवंतावर त्याला सत्वगुण म्हणतात. सकळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ठ तो सत्वगुण. की काही आघात झाला काहीतरी प्रत्येकालाच कुठे ना कुठेतरी काहीतरी आघात होत असतो. कधी लागतं कधी मनाला खुपतं असं काय काय होतच राहतं आणि पण परमार्थामुळे त्याला धारिष्ठ येतं आणि तो परमार्थाशी एक रूप राहतो. परमार्थ म्हणजे भगवंताशी एक रूप राहतो. सर्व काळ उदासीने नाना भोगी विटे मन आठवे भगवत भजन तो सत्वगुण. की बरेचदा असं होतं की खूप युद्धाच्या गोष्टी ऐकल्या खूप म्हणजे पॉलिटिक्समधल्या वाईट गोष्टी ऐकल्या त्यानंतर मग या कलियुगामध्ये इतक्या वाईट गोष्टी सुरू असतात की असं वाटतं की वीट येतं की नको रे बाबा ते सगळं. त्यापेक्षा भगवंताचं नाम संकीर्तन बरं आहे. या गोष्टीला याचा अर्थ ते सोडून जाऊन जाणं वगैरे नाही इथेच राहून आपलं मन त्याच्यातनं सुटणं हे महत्त्वाचं आहे आणि भगवंताशी एकरूप. आता तुम्ही कोणत्या स्थितीत आहे श्रीमंत हा गरीब आहेत कोणत्या स्थितीत आहे काय करताय दॅट इज इम्मटेरियल. तुमचं मन कुठे आहे तुमचा जीव कुठे गुंतलेला आहे ते महत्त्वाचं आहे. भगवंताशी गुंतलेला असेल मन भगवंताच्या चरणी गुंतलं असेल तर तो सत्वगुण आहे. पदार्थी न पैसे चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ भाव तो सत्वगुण. क्लिअर. बोलक बोलती विकारी तरी अधिक प्रेमाधरी निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण. आपला निश्चय एकच आहे की आपण या मानवी देहात आलो तर आपल्याला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची हा निश्चय तो सत्वगुण. अंतरी स्फूर्तीपुरे स्फुरे सत्व सत्स्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. की
लोक भगवंतावर शंका घेतात, हे त्यांच्या गोष्टींवर शंका घेतात की हे तुम्ही सत्य मानता आहात पण ते नाशिवंत आहे. आता प्रत्येकावर मग संशयच घेतला पाहिजे का? नाही, प्रत्येक व्यक्ती पण भगवंताचे रूप आहे. मग त्याला तावून चलाखून घेऊन मग तुमचे जे जे टक्के टोणपे असतात ते करून आपण विश्वास ठेवून आपलं काम करावं लागतं. म्हणजे अगदी अविश्वास ठेवून समजा सगळे कार्य करायला लागले तर आपल्याला सगळं बुडूनच जाईल, मानवता बुडूनच जाईल. तर तो सत्वगुण आहे की पूर्ण विश्वासाने सगळे कामं सगळ्यांकडनं करून घेणे, ते तडीच घेऊन जाणं. शरीर लावावे कारणे साक्ष पुढे अंतकरणे सत्वगुणाची कणी ऐसे असेल. सरळ शरीर चांगल्या कामाला लावायचं. शांती क्षमा आणि दया उपजे निश्चय उपजे ज्या सत्वगुणा जाण्या अंतरी जाणं. शांती क्षमा आपण आधीच बघितलं की एक एक शब्द अल्टिमेट आहेत एकदम. पूर्ण शांती आत्मज्ञान झालं, पूर्ण क्षमा आत्मज्ञान झालं, पूर्ण दया परमात्मा प्राप्ती झाल्यावर आहे. आतले अतीत अभ्यागत जाऊन येते जो भुकिस्त इथान शक्ती दान देतो सत्वगुण. की कोणाला भुकेल आपल्या घरी आलेल्या अतिथी ते त्याला कमीत कमी पाणी तरी प्यायला लावणे, भुकेला जाऊ न देणे हा सत्वगुण आहे. तडी तापडी दैन्यवाणे आले आश्रमाचे निगुणे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण. ठीक आहे, आपल्या इथे आला तर त्याला आश्रय दिला वगैरे. आणि ते जे येतात लोक ते पण सात्विक आहे असं बघूनच आश्रय देतात. कुणी आला आणि काही केलं तर तसं नाही, ते बरोबर अपॉइंटमेंट घेऊन येतात किंवा अपॉइंटमेंट घेऊन न आले तरी ते बरोबर आपली साधना वगैरे व्यवस्थित करतात. एक दिवस राहतात बरोबर, संध्याकाळी रात्रीपुरती ते भजन करत राहिले, 2-3 तास झोपले, 4 तास झोपले, 5 तास झोपले, नंतर सकाळी निघून गेले. बरोबर आहे. सत्वगुण आश्रमी अन्नाची आपदा परी विमुख नव्हे कदा शक्तीनुसार हे सर्वदा तो सत्वगुण. की आपल्या घरी आपल्या शक्तीनुसार आपण सगळ्यांना दानधर्म वगैरे अतिथींचं आपण बघतो आणि म्हणजे त्यांना जेवण देणं पाणी देणं वगैरे. जेणे जिंकली रसना ज्यांनी आपल्या जीवेवर विजय मिळवलेला आहे. तृप्त जयाची वासना वासनेवर भगवंताच्या तृप्तीने विजय मिळवलेला आहे. जयासना ही कामना तो सत्वगुण. आपण हे करावं एकदम आपण अब्जाधीश व्हावं, आपण एकदम हे करावं वगैरे वगैरे ते जे आहे त्या गोष्टीनं विजय मिळवला आहे आणि तो सत्वगुण आहे. कोणार तसे होत जाता प्रपंची जाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. की प्रपंचात या गोष्टी होतच राहतात. आपण तुम्ही रोज बघत असाल की जसं तुम्ही खूप सिनियर पोझिशनला असाल तर असं दिसतं की काही चांगल्या गोष्टी घडतात आणि दुसऱ्या क्षणाला वाईट गोष्टी घडतात. तर आपलं मन असं जायचं की असं जायचं कळतच नाही, मग त्यामध्ये स्थिर राहायचं, ज्याचं मन स्थिर राहतो तर सत्वगुण डळमळीना पक्क राहायचं मन त्याला सत्वगुण म्हणतात. एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. की समर्थ तर असे म्हणायचे की आपला देह वापरायचा असा वापरायचा की आपण भगवंताशी एकरूप होऊन जाऊ आणि बाकीचे कामं तर परमार्थ मार्गाने होतच राहतील. म्हणजे देहसुद्धा एक टूल आहे स्वामी माधव म्हणजे स्वामी म्हणायचं. की आपल्या हाती जसं हात काम करायला येतं आपण पाहिजे तसं काम करून घेतो. समजा की पोळ्या करायच्या तर बरोबर पोळ्याच केल्या. तसं आपल्या देहाला पण अलिप्तपणे पाहून आपण आत्मा असं जाणू देहाचे सांडण करणे याला सत्वगुण म्हणतात. विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट चढेना तो सत्वगुण. की आजकालच्या काळात बघितलं असेल की खूप जण म्हणतात की आमचा मुलगा सतत मोबाईल बघत बसतो वगैरे, तर त्याचं मन स्थिर राहिलं अभ्यासामध्ये चांगल्या गोष्टीमुळे तर तो सत्वगुण आहे. समजा तो वाढीस कसा लागेल त्याकडे आपण सतत लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि मुख्यतः आपण जसं वागतो बोलतो तसं आपले मुलं नातवंडे आजूबाजूचे लोकही वागायला लागतात. त्यामुळे आपली जबाबदारी की आपण चांगलं वागणं बोलणं ठेवा असं समर्थ म्हणतात. त्यामुळे धारिष्ट ठेवायचं. देह आपदेने पिढेला शुदे तृषेने ओसावाला तरी निश्चय राहिला तो सत्वगुण. की आपण गरिबीत असलो काय आणि श्रीमंत असलो काय की तरी आपण परमात्माशी एक रुपये असं समजलं तर असे कित्येक संत झालेत की जे खूप गरीब होते पण त्यांच्या घरात खूप तृप्ती होती, आत्मज्ञान होतं, शांती होती. ठीक आहे. तर त्याला सत्वगुण म्हणतात. श्रवण आणि मनन निजध्याचे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण.
शुद्ध आत्मज्ञान होतं, आत्मज्ञान होतं कशाने, की श्रवण आणि मनन आणि निजध्यासाने ऐकलं, त्याच्यावर मनन केलं, निजध्यास केला म्हणजे त्याच्यावर आपण वागणं बोलणं चालणं ध्यान वगैरे धारणा करून त्या आत्मज्ञानाला प्राप्त करून घेणं, त्याच्याशी एकरूप राहणं, भगवंताशी एकरूप राहणं, आत्मज्ञान, भगवंत, योगी, भक्त वगैरे सगळं एकच आहे कैवल्यप्राप्ती, तर तो सत्वगुण आहे. ज्यास अहंकार नसे, नैराश्यता विलसे, ज्यापाशी कृपा असे तो सत्वगुण, की अहंकार मुळीच नाही आणि सतत भगवान शतशी एकरूप आहे आणि जो कृपाळूपणे राहतो तो सत्वगुण आहे. सकाळांशी नम्र बोल, सकाळांशी म्हणजे नम्रतेने वागतो, मर्यादा धरून चालले तो सर्वजण तोशिले तो सत्वगुण. स्वामी स्वरूपानंद माझ्या स्वामींचे सद्गुरू, ते सगळ्यांना तुम्ही कशाचं म्हणायचे, लहान मुलगी जरी असली, मुलगा जरी असला, छोटंसं बाळ जरी, तुम्ही कसे आहात राम, प्रभू आप कैसे है, असं बोलायचं. जसं हिंदीमध्ये आप म्हणतात म्हणजे आदर घेऊन, संस्कृतमध्ये भवान म्हणतात, तू कैसा आहे असं नाही, आप कैसे हो, त्यानंतर मग त्वम, तू नाही, मराठी आप, तुम्ही कसे आहात, आदराने बोलणे, त्याला सकाळशी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्वजण तोशिवले तो सत्वगुण, की अशा प्रकारे सर्वांना मान दिला, सगळ्यांचा सन्मान केला, सगळ्यांशी व्यवस्थित वागलं, बोललो चाललं, तर सगळेजण तोशिवले खुश राहतात आणि हे पॉसिबल आहे असं समर्थ रामदास म्हणतात. बरेच जण उठतात आणि काय पण म्हणतात की आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही वगैरे वगैरे, तर ते सगळं मिथ्य आहे, कारण की मग तो सगळा गेम असतो, की हे सत्य हे म्हणतात तर ते सत्य आहे. सकळ जनासी आर्जव नाही विरोधास ठाव, परोपकारी जीव वेची जीव तो सत्वगुण, क्लिअर एकदम. अपकार्याहून जीवी परेकार्य सिद्धी करावी मरोन कीर्ती उरवाई तो सत्वगुण, की वाईट कार्य न करता चांगलं काम करणं आणि मेल्यानंतरही आपली कीर्ती ठेवावी तो सत्वगुण आहे. परावयाचे दोषगुण दृष्टीच देखे आपण समुद्रायशी साठवण तो सगुण, सत्वगुण, की दुसऱ्याचे अवगुण दिसतात आहे पण ते ठीक आहे बाबा, पण तो त्या एक दोन गोष्टी तो चूक करतो पण बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगला करतो, असं समुद्रासारखं मॅग्नॅनिमस मोठं मन ठेवणं, याला सत्वगुण म्हणतात. नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावणे तो सत्वगुण, की कोणी कितीही शिव्या वगैरे दिल्या काय पण हे घडलेल्या गोष्टी म्हणून सांगतो पण प्रत्युत्तर द्यायचं नाही, आपला क्रोध सावरायचा तो सत्वगुण, आणि त्यानंतर मग अर्ध्या तासाने देत तेच म्हणतात, खरे सॉरी हां तुला मी वाटेल ते बोललो पण तू मुळीच चिडला नाही, तुम्ही मग त्यांना आपण म्हणावं लागतं की अरे बाबा तुला कोणीतरी सांगितलं आणि हलक्या गाणे तू ऐकलं आणि त्यामुळे तू मला ते येऊन बोललास, पण ते काय घडलं ते माझ्या मागे काय घडतं आहे त्याला त्याच्यावर माझा कंट्रोल नाही, तू त्याच्यावर विश्वास ठेवला रे बाबा, तू मला लहानपणापासून बघतो आहेस आणि तरी तू त्या गोष्टीवर विश्वास ठेवला, ती तुझी चूक आहे पण ते चालतं, आता तू तुला कळलं की ते तसं नाही आहे म्हणून, आणि मग शांतपणे आपली मैत्री वगैरे सगळं काही कायम राहतं. ठीक आहे. अन्याय वीण गांजे ती नानापरी पीडा करते ती तू काही साठवायची, ते तो सत्वगुण, की अन्याय होतो आहे आपल्यावर पण तरी आपण समतोल राहायचं, भगवंतावर विश्वास ठेवायचा, कारण की आपण जर का त्या अन्यायाचा खूपच म्हणजे खूप अन्याय झाला तर गोष्ट वेगळी, आपण एकदा बोलून दाखवणं वगैरे ते ठीक आहे, पण थोडासा अन्याय झाला आणि ते त्या थोड्यावरनं खूप मोठी आकांड तांडव मांडलं, हे जे न जे आहे ते न करणे त्याला सत्वगुण म्हणतात. शरीर एक घीस सहाणे दुर्जनाशी मिळून जाणे निंदकास उपकार करणे हा सत्वगुण, की जे निंदक असतात ते पण त्यांच्यावर सुद्धा उपकार केला ते नंतर मग आपल्याला शरण येतात, म्हणतात की सॉरी म्हणतात, मग शरीर मन भलतीकडे धावे ते विवेके हरावे इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण, क्लिअर एकदम. सत्क्रिया आचरावी असत्क्रिया त्यागावी वाटत भक्तीची धरावे तो सत्वगुण. जया आवडे प्रातस्नान आवडे पुरुष पुराण आणि श्रवण नाना मंत्री देवतार्चन तो सत्वगुण. पर्वकाळी अतिसादर वसंत पूजेचा तत्पर जयंत्याची प्रीती थोर तो सत्वगुण. आपल्या इथे इतके सगळ्या प्रकारचे उत्सव होत असतात, इतक्या साधू संतांचे देवी देवतांचे, तर त्यात भाग घेणं आणि समजा म्हणजे प्रत्येकाची साधना वेगळी असते, त्यात भाग घ्यायचं वगैरे वगैरे ते पण एक ती पण एक साधना असते, ते पण सत्वगुण आहे. विदेशी मेले मरणे त्याचा संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण. कोणीतरी व्यक्ती आहे की तो आपल्या इथे विदेशात म्हणून आलेला आहे किंवा आपण तिथे गेलो तर त्याला खांदा देणे
हे पण एक हा पण एक सत्वगुणच आहे. कोणी एकाच वारी त्यास जाऊन वारी जीव बंधमुक्त जीव बंधनमुक्त करे तो सत्वगुण. की भांडण होऊ न देणे, जीवाला बंधमुक्त करणे हे सत्वगुणामध्ये येते. लिंगे लाखोली अभिषेक नामस्मरणी विश्वास देवदर्शन अवकाश येतो सत्वगुण. की नामस्मरणात राहायचं, किती काही झालं तरी देवतार्चन करणं, देवदर्शन करणं आणि त्याच्याकरता वेळ काढणं. बरेचदा असं होतं की आपण 24 तास आपल्या कामामध्ये बिझी असतो, तर त्याच्यातनं 5-10 मिनिट काढून देवाचं ध्यान नमस्करण थोडा वेळ तरी करायला पाहिजे असं इथे म्हटलेलं आहे. संत देखोनी धावे परमसुख हेलावे नमस्कारी स्वरूप आहे तो सत्वगुण. की त्याला माहीत असतं की हा संत व्यक्ती, हा चांगला व्यक्ती आहे, तर त्याला बघून त्याला जाऊन भेटणं, त्या व्यक्तीला भेटणं, त्यांना भेटणं म्हणजे तो एक सत्वगुणच आहे. संत कृपा होय जे असे तेणे उद्धरीला वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुण. की संतकृपेने राहून आपला वंश उद्धरतो तो ईश्वराचा अंशच आहे असं समजावं. हे ज्याला कळतो तो सत्वगुणी आहे आणि जो करतो तो पण सत्वगुणी आपला कुळाचा उद्धार करतो. सन्मार्ग दाखवी जना जो लावी हरिभजना ज्ञान शिकवी अज्ञान तो सत्वगुण. क्लिअर. आवडे पुण्यसंस्कार प्रदक्षिणा नमस्कार जया राहे पाठांतर तो सत्वगुण. पाठांतर वगैरे राहतं, प्रदक्षिणा घालतो, पुण्यसंस्कार करतो, हे सर्व सत्वगुणामध्ये येतं. भक्ती अव्यास भारी, भक्तीची हव्यास भारी, ग्रंथ सामग्री जो करी धातुमूर्ती नानापरी तो पूजतो सत्वगुण. की देवाची पूजा करतो, ग्रंथ जमवतो, ते वाचतो आणि त्याच्यातल्या सात्विक गुणी घेऊन गुण घेऊन आपल्या अंगी आचरणात आणतो तो सत्वगुण आहे. आचरण काया वाचा मने आचरण हे सर्वात महत्त्वाचं आहे. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे शिळे जाणतो सत्वगुण. दुसऱ्याचं भूषण केलं, चांगलं त्याने केलं आणि तो चांगला वागतो आहे तर त्याला चांगलं वाटतं आणि तो दुसऱ्याचं दूषण देत नाही. दुसऱ्याचं दुःख त्याला एकदम वाटतं की अरे खूप वाईट झालं, तो सत्वगुण आहे. आता असो आहे भूत देवी धर्मी ज्याचं चित्त भजे कामना रहितो तो सत्वगुण. की कामना रहित होऊन भगवंताचं जी पूजा करतो आणि स्मरण करतो आणि त्याच्या भावातच राहतो तो सत्वगुण आहे. ऐसा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. असा सात्विक सत्वगुण जो आहे तो संसाराला तारक आहे, आपल्याला मुक्ती मिळवून देईल, आत्मज्ञान मिळवून देईल, मोक्ष प्राप्त करून देईल, कैवल्य प्राप्त करून देईल. आपण जर विवेकाने राहिलो तर या ज्ञानमार्गाने आपण जाऊ शकतो. याची देही याची काळी असं समर्थ म्हणतात. समर्थांवर विश्वास ठेवावा कारण की त्यांनी स्वतः करून मग हे सांगतायत. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणाने भगवत भक्ती येते, सत्वगुणाने ज्ञानप्राप्ती होते, सत्वगुणे सायुजमुक्ती पावी येते. त्यामुळे सत्वगुणामुळे आपल्याला सायुजमुक्ती पण मिळते, त्यामुळे पुन्हा पुनरपि जन्म पुनरपि मरणम होत नाही. आयसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलेल यथामती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. इतिश्री दासबुद्धे गुरुशिष्य संवादे सत्वगुण नाम समास राहतो. की माझ्या छोट्याशा बुद्धीने मी जे काय तुम्हाला गुण सांगितले ते सत्वगुणाचे आहेत आणि त्या मार्गावर चालून परमार्थ प्राप्ती तुम्ही करून घ्यावी. आपलं मन इथे द्यावं, सावध होऊन श्रोत्यांनी ऐकावं आणि पुढे पण आपलं अवधान इकडे द्यावं अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे असं समर्थ रामदास म्हणतात. जबरदस्त याला सत्वगुण म्हणतात आणि त्या मार्गानेच आपल्याला जायचं आहे. तोच गुण आपल्यात तो अंगीकार करायचा आहे, आपल्यात बाणवायचा आहे. असं झालं तर पूर्ण जग किती सुंदर होईल. तुम्ही आनंदवन भुवनसुद्धा वाचून बघा समर्थांचं किती सुंदर. आपण केवळ पृथ्वीवरच आनंदात नाही राहणार तर कोणत्याही ग्रहावर गेलो, कुठेही गेलो, कोणत्याही डायमेन्शनला गेलो तरी तिथे पण आपण सत्वगुणाने आनंदात राहू शकतो. याची देही याची डोळा आपण मुक्तीचा सोहळा बघू शकतो असं समर्थांचं म्हणणं. धन्यवाद.